ता-दा! वेलकम बैक टू मेघाज मैजिक। आज मी तुम्हाला ती रेसिपी दाखवते जी एका रेसिपीचा खूप मोठा हिस्सा आहे, म्हणजे काय म्हणता येईल त्या रेसिपीचा एक असा स्ट्रॉंग पिलर आहे। आणि ते म्हणजे आपल्या बिर्याणीच्या वेळेस आपण जो बिरिस्ता, म्हणजे आपला तो फ्राईड अनियन असतो जो कुरकुरीत छान असा तळला गेला पाहिजे, तो अनियन कसा फ्राय करायचा हे मी आता तुम्हाला रेसिपीत दाखवते। छोटीशी रेसिपी आहे पण खूप महत्वाची आहे, कारण याच्यावरच आपल्या बिर्याणीची टेस्ट ही बरीचशी डिपेंडेंट असते। त्यामुळे आपण करायला घेऊया बिरिस्ता, म्हणजेच एकदम छान कुरकुरीत असे फ्राय झालेले अनियन। बिरिस्ता बनवण्यासाठी सगळ्यात आधी आपण कांदे घेऊया। मी 1 किलो कांदा घेतला आहे आणि आता हे कांदे आपण असे उभे चिरून घ्यायचे। कांदा कट करताना एक लक्षात घ्या की कांदा हा अतिशय मोकळा मोकळा कापला गेला पाहिजे, असा उभा चिरायचा आहे आणि एक पाकळी आपली मोकळी झाली पाहिजे, जेणेकरून फ्राय करताना आपली प्रत्येक पाकळी ही एका सेम टेम्परेचरला फ्राय होईल। कांदा असा पाण्यामध्ये घालून ठेवा 5 ते 7 मिनिट आणि त्यानंतर त्याला पुन्हा एकदा व्यवस्थित मोकळा करून एका गाळणीने स्ट्रेन करून घ्या। चला, आता आपला कांदा फ्राय होण्यासाठी बिलकुल तयार आहे। तेल आपण छान कडकडीत तापून घेऊया आणि मी कांदे तळायला ही अशी लोखंडी कढई घेतली आहे, कारण लोखंडी कढई मध्ये एक सगळ्यात महत्वाचा मुद्दा म्हणजे लोखंड खूप छान तापतं आणि टेम्परेचर त्याचं नेहमी हाय राहतं। लोखंडामध्ये हाय टेम्परेचरवर तळण आपलं छान होऊ शकतं, त्यामुळे मी लोखंडी कढई घेतली आहे। प्लस खूप ओव्हर डीप कढई न घेता अशी थोडी उथळ कढई मी घेतली आहे आणि पसरट घेतली आहे, कारण कांदा खूप डीप कढईमध्ये टाकला ना तर तो एकावर एक होईल। जर अशी पसरट कढई असेल तर असा छान मोकळा तो पसरला जाईल। तेल आपण छान तापवून घेऊया। सो कढईमध्ये तेल घेतलंय, तेल छान कडकडीत तापलेलं आहे आणि आता आपल्याला तेलात घालायचा आहे हा कांदा, जो मी कापून त्यातलं पाणी ड्रेन करून ठेवलाय, जेणेकरून आपल्या तेलामध्ये जास्त पाणी उडणार नाही किंवा जाणार नाही। हे करताना जरा सावधान, कारण तेल अंगावर उडू शकतं। सो भीती वाटत असेल तर असं आधीच त्याला जाळीमध्ये घ्यायचं आणि मग असं टाकायचं। कांदा टाकताना कधीच एका वेळी खूप कांदा टाकायचा नाही, हळूहळू कांदा त्यात सोडायचा, कारण टेम्परेचर तुमच्या तेलाचं एकदम झपकन खाली जायला नको। जसं जसं आपण कांदा त्यात टाकत जाऊ तसं तसं त्याचं टेम्परेचर कमी होत जाईल तेलाचं, त्यामुळे कांदा टाकताना थोडा थोडा ऍड करायचा। आणि तुम्ही बघताय माझा कांदा अगदी बिलकुल एक एक पाकळी असा वेगळा वेगळा आहे, अजिबात तो चिकटलेला नाही आहे, म्हणजे अगदी एक एक कळी असा थोडा त्याला आपण सोडूया। गॅस तुमचा फास्ट असू द्या, म्हणजे हाय फ्लेमवर असू द्या, कांद्याला हलवत राहायचं आहे, स्टर करत राहायचं आहे, नाही तर वरचा कांदा खाली खालचा कांदा वर असं नाही झालं तर मग फक्त अर्धा कांदा होईल। फ्लेम ही फुल असली पाहिजे सुरुवातीचा काही वेळ आणि मग नंतर एकदा कांदा हलका ब्राऊन व्हायला सुरुवात झाली की मग आपण फ्लेम कमी करू। हळू रंग बदलायला सुरुवात झाली आहे। आता या लेवलपर्यंत आपण गॅस ठेवला होता हाय फ्लेमवर आणि जसा आता हलका ब्राऊन व्हायला सुरुवात होतीये आपण फ्लेम थोडी मीडियम करणार। आपला कांदा आता हळूहळू ब्राऊन व्हायला लागलाय, ब्राऊन इन द सेन्स एकदम लाईट गोल्डन ब्राऊन व्हायला सुरुवात झालेली आहे, आपली फ्लेम हायच आहे अजून पण। या लेवलला कांदा आल्यानंतर बिलकुल आपल्याला याच्यावरनं नजर हटवायची नाही आहे, कारण नजर हटी दुर्घटना घटी, कारण याला
जर तुम्ही करेक्ट वेळेला बाहेर नाही काढलं किंवा त्याला असं छान हलवत नाही राहिलात तर तो कांदा जास्त कॅरमलाइज होईल आणि काळा पडेल. आपल्याला काळा पडलेला कांदा नको आहे. वी हॅव टू मेक शुअर की हा कांदा चिकटू नये एकमेकांना, असा सेपरेटच झाला पाहिजे. कारण तो सेपरेट नाही राहिला तर मग प्रॉब्लेम आहे. असं त्याला वर खाली करत हलवत राहायचं आहे. आपल्याला कांदा जेव्हा बाहेर काढायचा आहे तेव्हा मेक शुअर की तो कांदा आपण एका पसरट थाळीवर काढू, नाहीतर तो कुरकुरीत होणार नाही. मग असा लगदा करून त्याला ठेवायचा नाही आहे आपल्याला. आता गॅस मी करते, हा ब्राऊन झाला आहे. आता मी गॅस करते थोडा स्लो, अगदी मंद आचेवर. आता अगदी मंद आचेवर याला हळू तळायचं आहे कारण आता हा जळायला नको आहे आपल्याला. खूप कॉन्स्टंटली आता याला हलवत राहायचं आहे. ओके डन. आता इतका ब्राऊन झाल्यानंतर आपल्याला कांदा काढून घ्यायला हवा आहे, नाहीतर प्रॉब्लेम असा होईल की आपला कांदा जो आहे तो बाहेर काढल्यावर याच्यापेक्षा अजून त्याचा कलर डार्क होणार आहे. याला काढताना असा सेपरेट करायचा आहे. काढताना असं पसरून टाकायचं आहे. आता हा थंड होईल तेव्हा याच्यात तो कुरकुरीतपणा येईल. तुम्हाला हलकासा यात थोडा पांढरा राहिला आहे का, किंचित लाईट कलर आहे का असं वाटलं तरीही त्याला काढा, कारण तो बाहेर काढल्यानंतर पण साधारण 2 मिनिटांपर्यंत त्याच्याच हीटमध्ये तो ब्राऊन होत राहील. सो सगळा कांदा हळूहळू इव्हन होऊन जाईल. किती छान आपला कांदा तळला गेलाय बघा, परफेक्टली तळला गेलाय. सो मी तुम्हाला अजून एक मेथड दाखवतीये आपला हा बिरिस्ता बनवण्याची, आणि ते म्हणजे मी आता या पॅनमध्ये भरपूर पाणी घेतलंय आणि ते अगदी असं खूप बॉइलिंग टेम्परेचरला आत्ता आहे, खूप उकळलेलं आहे पाणी, आणि त्यात मी हा आपला स्लाइस्ड केलेला कांदा घालते. आता हा कांदा बॉईल केल्याचा काय फायदा होईल तर जेव्हा आपला कांदा तेलात जाईल तळण्यासाठी तेव्हा त्याला ऑलरेडी तो एका हाय हीटला म्हणजे हाय टेम्परेचरला पोहोचलेला असणार आहे, आणि त्या हाय टेम्परेचरला पोहोचलेला असण्यामुळे त्याला तळण्यासाठी फार वेळ जाणार नाही. याला आपल्याला अगदी लगदा करायचं नाही आहे शिजवून, फक्त आपल्याला त्याला 2 मिनिटांसाठी बॉईल करायचं, अगदी 2 मिनिटांसाठी. पाणी ऑलरेडी बॉइलिंग आहेच. आपला कांदा असा छान हलका याच्यामध्ये हलकासा ट्रान्सल्युसंट व्हायला लागला की आपल्याला काढायचा आहे. ॲज आय सेड, आपल्याला त्याला उकळवून शिजवून घ्यायचा नाही आहे, आपल्याला त्याला फक्त ब्लांच करून घ्यायचं आहे. ब्लांच म्हणजे उकळत्या पाण्यामध्ये 2 मिनिट राहू द्यायचं आहे. ओके, आता 2 मिनिट ऑलरेडी झाले आहेत आणि आता मी या कांद्याला या स्ट्रेनरमधनं गाळून घेते, म्हणजे पाणी याचं सगळं आपण काढून घेऊया. सो मी आता तुम्हाला दाखवते की आपला उकळून झालेला जो कांदा आहे तो असा हलका ट्रान्सल्युसंट झालेला आहे, आणि आता त्याला मी तेलामध्ये सोडते, पण तेलात सोडताना खूप जपून. हा खूप पटकन रेडी होतो, याला वेळ लागत नाही जास्त. आधी थोडा घालायचा आणि मग नंतर बाकीचा घालायचा. याला तळायला जायला फार वेळ नाही लागणार.
बाय द वे आपला बरिस्ता तळून झाल्यानंतर आपलं हे जे तेल आहे ते तेल आपल्याला टाकून द्यायचं नाही आहे, ते तेल आपण बिर्याणीत वापरू शकतो. कारण आता हे तेल साधं सुधं तेल न राहता खूप छान अनियन फ्लेवर्ड असं हे ऑइल आहे, आणि हे जेव्हा तुम्ही तुमच्या बिर्याणीत वापराल तेव्हा त्याला खूप छान फ्लेवर येणार आहे. त्यामुळे हे तेल टाकून देऊ नका. हे बघा, आता आपला कांदा जो आहे तो हळूहळू रंग बदलायला सुरुवात झाली आहे. आता या लेवलपर्यंत आपण गॅस ठेवला होता हाय फ्लेमवर, आणि जसा आता हलका ब्राऊन व्हायला सुरुवात होतीये आपण फ्लेम थोडी मीडियम करणार. किती चुटकी सरशी फटाफट आपला 1 किलो कांदा तळून होत आलाय. लोकांना त्याचं टेक्निक नीट कळलेलं नसतं, त्यामुळे त्यांना प्रॉपर एक परफेक्ट बिरिस्ता मिळत नाही. पण याचं टेक्निक एकदा तुम्हाला कळलं की डाव्या हाताचा खेळ आहे, कारण कांदा मेन आपला तळून झालेला आहे परफेक्ट टेक्निक सगळं. आणि माझा तर डाव्या हाताचा खेळ सगळ्याच रेसिपीज आहे, कारण मी डावखोरीच आहे डावरी. ओके, आपला हा कांदा आता छानपैकी ब्राऊन झालेला आहे. ओके, मी आता याला साईडला काढते. ओके, सो मी सगळा कांदा काढून घेतलाय आणि तुम्ही बघू शकता किती सुंदर ब्राऊन कलरवर हा तळला गेलाय. हा आधीचा आत्ता आपण तळलेला कांदा आहे जो मी साईडला ठेवला. तुम्ही याचा आवाज ऐकू शकताय. ओके, आपला असा एवढा भरपूर किलोभर कांदा म्हणजे आपला बिरिस्ता रेडी झालेला आहे. आणि हा रेडी असेल तर मग खरंच बिर्याणी करायला काही वेळ लागणार नाही. हा बिरिस्ता तुम्ही साधारण 2-3-4 महिने तुम्हाला वाटेल तसं तुम्ही याला प्रिझर्व्ह करून ठेवू शकता. याला काहीही होणार नाही. एका छान झिपलॉक बॅगमध्ये किंवा एका हवाबंद बरणीमध्ये तुम्ही याला भरून ठेवला, बिर्याणी करायचं म्हटलं काही टेन्शन नाही. पटकन कांदा घ्यायचा आहे आणि काय तुम्हाला चिकन घ्यायचं आहे, बाकी इन्ग्रेडियंट्स घ्यायचे आणि हा कांदा वापरायचा आहे. सो तुमची बिर्याणी होणार आहे झटपट जर तुमच्याकडे हा बिरिस्ता तयार असणार आहे. मी तुम्हाला रेसिपी दाखवली. आता नेक्स्ट आपल्याला बघायचं आहे की आपली बिर्याणी कशी होणार आहे. हा छान तळलेला कुरकुरीत बिरिस्ता वापरून आपण बिर्याणी करणार आहोत. तर बिर्याणीसाठी आता या व्हिडिओमध्ये खूप मोठा होईल ना तो व्हिडिओ, सो त्याच्यासाठी तुम्हाला इकडे आय बटन कुठे असतं इकडे लेफ्ट राईट जिथे कुठे असेल तिथं ते आय बटन दाबा. तुम्हाला त्याच्यामध्ये बिर्याणीची रेसिपी मिळणार आहे आणि ती रेसिपी बघा आणि बनवा मस्तपैकी यम्मी बिर्याणी.